आज एकूण दोन रक्तदान शिबिरांना भेट दिली. एक स्वातीताई मोहोळांच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक शिबिर आता सुरू झालं आणि आमच्या माजी नगरसेवक जयंतराव भावेंकर तेव्हाना 70 क्रॉस झालं. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमचा हा आग्रह असतो की त्यांच्या कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने, वाढदिवस असू दे आणि अटलजींचा वाढदिवस असू दे, त्यानिमित्ताने रक्तदान शिबिर करून टिकमार्क न करता खूप बॉटल्स कलेक्ट केल्या पाहिजेत. आत्ताच 8 दिवसापूर्वी आमच्या कोल्हापूरचे अध्यक्ष राहुलजी कोडणे केलं 657 बॉटल्स त्यांनी कलेक्ट केल्या आणि त्यांनी दरवर्षी त्याचा रेकॉर्ड स्वतःचा मोडायला ठरवला. गेल्या वेळेला तो 400 होता. त्याचं कारण रक्ताची आवश्यकता ही सातत्याने लागणार. आर्टिफिशियल रक्त हा ही कन्सेप्टच अजून आले नाही, त्याचं संशोधनही झालं नाही. त्यामुळे एका माणसाच्या शरीरातलं रक्त काढून दुसऱ्या माणसाला देणं हाच त्यातला मार्ग आहे. अपघात मोठेपणा वाढत आहेत, आजारपणं, ऑपरेशन्स, त्यामुळे सारखा ब्लड बँकना शॉर्टेज असतो. त्यामुळे मी जयंत भावेंचं खूप मनापासून अभिनंदन करेन की ते सातत्याने अनेक वर्ष असं शिबिर आयोजित करतात. काय आहे की जो झोपलेला आहे त्याला उठवणं फार सोपं असतं, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलं आहे त्याला उठवणं फार कठीण असतं. मला असं वाटतं पुरेसे अजित दादांना लोकांना हसवणारं बोलणं याची सवय आहे. त्यामुळे आणि सगळे असे पंटरच असतात ना की बोलले की टाळ्या हो असा. पण त्यांनी स्वतःच्या पालकमंत्री कालावधीमधला सुद्धा जो अनुभव आहे तो पाहावा. खूप वेळेला उद्घाटनाचे कार्यक्रम ठरतात, त्यातून भांडणं होतात. हा गट म्हणतो की मी निधी आणला, तो गट म्हणतो मी निधी आणला. त्यामुळे सगळ्या ठिकाणी पालकमंत्र्यांना जाण्याची अपेक्षा नाही आहे. तर तो कार्यक्रम ठरल्यानंतर त्याच्यामध्ये कुठला डिस्टर्बन्स निर्माण होणं हे पाहणं आहे आणि अशी परवानगी घेणं चुकीचं काय. आणि आम्हाला कोणालाच असं वाटत नाही की आमच्या घरातले, आम्ही आमच्या घरातले पैसे खर्च करून खूप सामाजिक काम करतो दादा, त्यामुळे त्याच्यासाठी नका तुम्ही आमच्याकडे हे करू. पण सार्वजनिक निधी हा सार्वजनिकच आहे, पण त्याचं कस्टोडियन ट्रस्टी म्हणून जबाबदारी दिली आहे ना जनतेने. गेले काही महिने ही मांडणी करतोय, गेले काही महिने ही मांडणी करतो आहे की वेगवेगळ्या पक्षाच्या टॉपर्सने, त्यात पुन्हा कोणती खालच्या लेवलच्या म्हणजे ज्याला जबाबदारी छोटी आहे मान्यता नाही अशाने प्रयोग करून उपयोग नाही. म्हणजे आम्ही काही छोटे आहोत असं नाही, परंतु मोठे पण नाही आहोत. ज्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे, सामाजिक अनुभव आहे, प्रतिष्ठा आहे, मान्यता आहे, अशा प्रत्येक पक्षाचं एक त्यातही पुन्हा बाजार करून चालणार नाही. यांनी बसून 10-12 जणांनी एकदा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची आचारसंहिता लिहिली पाहिजे. मग ते आपोआपच ते अजितदादांना पण लागू पडेल की उठसूट दुसऱ्याला टपली मारण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही, लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. मग एका देवाला त्याची रिॲक्शन आली की ती किती मोठी रिॲक्शन आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतला, त्यावरही तुम्ही उद्दमपणे हेच म्हणाल आम्ही कोणाची काळजी करत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. मग 4 दिवस कुठे झडून बसला होता, घाबरत नव्हतात त्या. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राची अशी आचारसंहिता तयार करायला कोणी कोणाला कोणी कोणाची उणीधानी पडत नाही. प्रत्येकाने एकमेकाला रिस्पेक्टच दिला पाहिजे. हां, मी नेहमी असं म्हणत असतो की तुम्हाला जे हवं आहे ते आयुष्यात तुम्हाला इतरांना देता आलं पाहिजे. तुम्हाला रिस्पेक्ट हवं आहे ना, तुम्हाला इतरांना रिस्पेक्ट द्यायला हवं. तुम्हाला असं वाटतं ना की ह्याने मला लागेल असं बोललं तर मला खूप 2 दिवस झोप लागत नाही, तर तुम्ही इतरांना पण लागेल असं बोलता का मला. तुम्ही मात्र तुमच्या खाली आणि तुमची कार्यपद्धती काय, वरच्यानी काहीच बोलत नाही आणि खाली आता नावं घेत नाही पुन्हा त्यातून कॉन्ट्रोवर्सी नको, पण खाली एक मोठी फौज तयार करायची. ते वाटेल ते बोलायचं, एक एरियर बोलायचं, गलिच्छ बोलायचं, काय म्हणत जातो ऐकतच नाही लोक तुला काय करायचं असं नाही झालं. अत्यंत म्हणजे असं आहे की हा सगळा ॲक्शन रिॲक्शनचा क्रिया प्रतिक्रियेचा गेम चालला आहे आणि त्यामुळे आता कोण याच्यात मध्ये पडणार, तर मध्ये पडायला लागेल समजा आमच्याकडे देवेंद्रजी, इकडे बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये एकनाथजी, इकडे राष्ट्रवादीमध्ये पवार साहेब, इकडे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, मी नावही काढतो, मनसेकडे राजसाहेब, पंचितकडे प्रकाश आंबेडकर, RPIकडे रामदास आठवले, 8-10 जणांचे बसा आणि लिहून काढा ना की काय करायचं या महाराष्ट्रामध्ये. जी संतांची परंपरा आहे, लेखकांची परंपरा आहे, आध्यात्मिक भूमी आहे ही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, ते कोण कोणाला काय बोलतो याला काय अर्थ आहे का? साधारणतः पवारसाहेब जे म्हणतात त्याच्यापेक्षा ते वेगळं करतात. ठीक आहे, थँक्यू.